नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्ती स्थापनेवर सरकारने पूर्णपणे बंदी घातली होती, त्यामुळे कर्नाटक राज्यात तीव्र विरोध होऊन या निर्णयाचा निषेध करण्यात आला। मात्र आता सरकारने काही नियम आणि अटी घालून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंजुरी दिली आहे। घरे मंदिरे या ठिकाणी केवळ 2 फुटी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात यावी। मंदिरे नसलेल्या मंडळांनाच मंडप उभारण्यास परवानगी मिळाली आहे। तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तीची उंची 4 फूट असावी आणि सार्वजनिक ठिकाणी 20 पेक्षा जास्त लोकांना सामील होता येणार नाही असा आदेशही बजावण्यात आला आहे। सौंदत्ती तालुक्यातील होसूर येथील श्री मडिवाळेश्वर आत्म ऊस उत्पादक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। श्री रेणुका साखर कारखाना, हर्ष साखर कारखाना आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्याकडून गेल्या वर्षीच्या 2ऱ्या हप्त्याची रक्कम अद्याप ऊस उत्पादकांना देण्यात आलेली नाही। कोविडच्या काळात आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ही रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना पावसात शेतात काम करावे लागते, यामुळे डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांना त्यांना सामोरे जावे लागते। सध्या कोरोनाच्या महामारीत दवाखान्यात अशा रुग्णांना तपासण्यास डॉक्टर नकार देत आहेत। स्वॅब तपासणीचा अहवाल घेऊन येण्यासाठी डॉक्टर आग्रही आहेत। खासगी डॉक्टर 1 ते 2 लाख भरल्यानंतरच रुग्णांना दवाखान्यात दाखल करून घेत आहेत। यामध्ये गर्भवतींना देखील या समस्येला सामोरे जावे लागत आहे। अशा परिस्थितीत येथील शेतकऱ्यांना त्वरित योग्य ते उपचार व्हावेत अशा मागणीचे निवेदन उचगाव जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत गेल्या 2 वर्षापासून APMC ते कंग्राळी खुर्द पर्यंत तसेच हिंडलगा क्रॉस ते मण्णूर वेंगुर्ला रोड येथे नवीन रस्ता बनवण्यासाठी बऱ्याच वेळा विनंती करण्यात आली। सध्या अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू आहे। गेल्या वर्षी झालेल्या पावसाळ्यात हे रस्ते अत्यंत खराब झाल्याने येथून ये जा करणे मुश्किल झाले आहे। येथे लहान मोठे अपघातही होत आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ग्रामीण भागातील रस्त्यांची त्वरित डागडुजी व्हावी असे निवेदन उचगाव जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे। गटारीतील सांडपाणी रस्त्यावर येऊन तळी निर्माण झाली आहेत। जिल्हा न्यायालय आवारात असलेल्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्यामुळे वकील वर्गासाठी समस्या निर्माण झाली आहे। वायव्य राज्य परिवहन मंडळाच्या चालकाने प्लाझ्मा देण्यासाठी तयारी तर दर्शवली आहेच, पण यापुढेही एक पाऊल टाकून त्याने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना देखील यासाठी प्रवृत्त केले आहे। मंजू हंगरकी, वय वर्षे 38, हा कोरोना रुग्ण हुबळी शहर विभाग 1 च्या डेपोत चालक म्हणून कार्यरत आहे। त्याचे हे कार्य कौतुकास्पद आहे। श्रीराम भक्त मारुतीची जन्मभूमी असलेल्या हंपीमधील गंगावती तालुक्यातील किष्किंधा नगरीत जगातील सर्वात उंच असा 215 फुटाचा कांस्याचा पुतळा बसवण्यासाठी आणि 1200 कोटी रुपये खर्च करून अंजनगिरी पर्वताच्या पायथ्याशी मारुतीचे देऊळ बांधण्याचा प्रस्ताव हनुमान जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने सरकारसमोर मांडला आहे। यासाठी 50 एकर जागेची मागणी ट्रस्टचे अध्यक्ष गोविंदानंद सरस्वती स्वामीजींनी सरकारकडे केली आहे। डुक्कर चोरणाऱ्या टोळीने डुक्कर पालन करणाऱ्या कुटुंबातील तिघांची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा चित्रदुर्ग येथे घडली। नायकनहट्टी तालुका चलकेरी जिल्हा चित्रदुर्ग येथे कुरणात डुकरे ठेवून गाढ झोपी गेले असता त्यांच्या तोंडावर मिरचीपूड टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून दगडाने ठेचून मारण्यात आले। त्यांच्याकडे 100 हून जास्त डुकरे होती। चोरट्यांनी केवळ 5 डुकरे ठेवून तेथून पलायन केले। घटनेची नोंद नायकनहट्टी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। साबण, बल्ब यासारख्या वस्तूंचा ग्राहक वर्ग जास्त आहे। अशा पॅकिंग केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या एकाच छताखाली विकल्या जाव्यात म्हणून मुंबईगट्टी औद्योगिक वसाहतीत त्या एकत्रितपणे तयार करण्यासाठी उद्योगमंत्री जगदीश शेट्टर प्रयत्नशील आहेत। यावर विचारविनिमय करण्यासाठी हुबळी येथे सोमवारी उद्योजकांची एक बैठकही घेण्यात आली। गदग येथील मलप्रभा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा म्हणून
आपल्या जीवनावश्यक वस्तू आणि जनावरांसह सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला जिल्हाधिकारी एम सुंदरेश बाबू यांनी दिला आहे. प्रशासनाच्या कार्यकर्त्यांनी तेथे सतत 24 तास नजर ठेवून मदत कार्य हाती घेतले आहे. येथील गावकऱ्यांना पिण्याचे पाणी, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. गेल्या आठवडाभरात मुसळधार आणि सतत झालेल्या पावसाने बरेच नुकसान करून आता काही वेळ विश्रांती घेतली आहे. हुबळी आणि परिसरातील बऱ्याच घरांची पडझड होऊन नुकसान झाले. पिकात पाणी जाऊन बळीराजाचेही नुकसान झाले. रस्त्यावर दुकानात पाणी साचून त्यांचेही नुकसान झाले. काही ठिकाणी माणसे आणि जनावरे वाहून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मंड्या जिल्ह्यातील कावेरी नदीवरील कृष्णराज सागर धरणामध्ये संततधार पावसामुळे सोमवारी 124.8 फुटापर्यंत पाण्याची पातळी आली आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी धोक्याची पातळी ओलांडली होती. या धरणातून 11,50,000 एकर क्षेत्रात पाणी सिंचन केले जाते. मैसूर, मंड्या, रामनगर व बेंगळूर येथे संपूर्ण वर्षभर पाणी पुरवठा केला जातो. 63 TMC पाणी जूनमध्येच तमिळनाडूला सोडले जाते. बेंगळूर टर्फ क्लब येथे सुमारे 55 घोडेस्वार आपल्या घोड्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येतात. यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वांचा परवाना रद्द करण्यात आला. कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र दिल्यानंतरच त्यांना क्लबमध्ये प्रवेश देण्यात येईल असे सांगण्यात आले. स्वॅब तपासणीनंतर 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. सर्व व्यवहार बंद ठेवून सॅनिटायझेशन करण्यात आले. सध्या येथे गर्दी न करता प्रशिक्षण आणि घोड्यांची शर्यत सुरू आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या बेंगळूर येथील 6 हॉकी खेळाडूंना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. साई साऊथ सेंटरमध्ये त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. गेले 10 दिवस त्यांच्या संपर्कात कोणीही आले नाही. 19 ऑगस्टपासून त्यांना आता खेळण्याची मुभा देण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील सुधारणा अंमलात आणून शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आता 10 वर्षांची सवलत असल्याचे उपमुख्यमंत्री अश्वत्थ नारायण यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले. या धोरणांतर्गत राज्यात 6 संशोधन केंद्रे, 10 तांत्रिक केंद्रे आणि 34 स्वायत्त संस्था येत्या 3 वर्षात स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. आता हे बातमीपत्र इथेच थांबवते. प्रतीक्षा आहे ती कर्नाटक हेल्थ बुलेटिनची. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. सुरक्षित रहा. कोरोना निगेटिव्ह होण्यासाठी मानसिकदृष्ट्या पॉझिटिव्ह होऊया. आम्ही तुमच्या सोबत आहोत. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.